पूजा खेडेकर प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं तिने जे दाखले मिळवलेत, मग उत्पन्न दाखला असेल, मेडिकल दाखला असेल, ह्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. आणि हिने तिच्या वडिलांनी प्रशासकीय सेवेत असताना तिला ही मदत केलेली, करोडो रुपयाची माया त्यांनी जमा केलेली, ह्याच्यामध्ये ती डिफॉल्टर आहे. तिच्या आईने एका शेतकऱ्याच्या डोक्यावर बंदूक ठेवताना दिसते. म्हणजे या सगळ्या फॅमिलीची चौकशी केली पाहिजे, फौजदारी कारवाई केली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये ह्या फौजदार कारवाईमध्ये यांच्यावर जर गुन्हा दाखल नाही आला तर आम्ही आमच्या पद्धतीनं पोलीस अधिकारी अधीक्षक आणि बाकीच्या लोकांना मागणी करतो की त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर यावं लागेल. तिच्या आईने एका शेतकऱ्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली, आतापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण चौकशीच्या नादामध्ये अजून कुठली कारवाई झाली, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.